अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अंजनगाव, सुरजी, परतवाडा, अचलपूर, चांदूर बाजार तालुक्यामध्ये 17 गहू, केळी, कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अमरावती जिल्ह्यात मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मोठे नुकसान झाले आहे. अचानक वादळ वाऱ्यासह आलेल्या पावसाने अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव, सुरजी, परतवाडा, अचलपूर, चांदूर बाजार तालुक्यात 17 गहू, केळी, कांदा या पिकाला नुकसान झाले असून लखाडी येथे सोसाट्याच्या वाऱ्याने घरावरील छप्पर सुद्धा उडून गेले आहेत. तसेच लखाड येथील धनसिंग पवार यांच्या घरावरील संपूर्ण टीन उडून गेल्याने मोठे नुकसान झाले असून घरातील टीव्ही सह इतर सामानाची सुद्धा तुटफूट झाली आहे. पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवण्याची मागणी नुकसानग्रस्त पवार कुटुंबियांनी केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या मुलीचे याच महिन्यात लग्न असल्याने त्यांच्या समोर मोठे धर्मसंकट उभे राहिले. अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी व केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला असून पाण्याअभावी त्याला आपले हजारो हेक्टर संत्रा नष्ट करण्याची वेळ आज आलेली आहे. शासनाने व प्रशासनाने याकडे आधी जर लक्ष दिले असते तर शेतकरी आज वाचला असता. परंतु आज सध्या निवडणुकीचे वारे चांगले जोरात वाहू लागत असून उमेदवार शेतकऱ्यांसाठी अनेक आश्वासनं देत आहे, परंतु आश्वासनं कधी पूर्ण होत नसल्याचे चित्र सध्या आहे. तरी याकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाने व प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. MKN न्यूजसाठी ऋषिकेश वाघमारेसह प्रवीण बुके.